संभाजी आर्माच्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर घेण्यात आले असून यातून 29 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मिश्रीबाई गुलाबचंद तोष्णीवाल नेत्रपेढी आणि जिल्हा अंधत्व निवारण समितीच्या सहकार्याने संभाजी आरमारच्या वतीने गोदूताई परुळेकर नगर कुंभारी इथं मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांनी रुग्णांची तपासणी केली. आर्थिक दुर्बलतेमुळे ऑपरेशन करू न शकणाऱ्या 29 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, शहर प्रमुख सागर ढगे, संतोष कदम, उपशहर प्रमुख रोहित मनसावाले, विडी घरकुल विभाग प्रमुख द्वारकेश बबलादी यांची प्रमुख उपस्थिती होती. याबाबत अधिक माहिती श्रीकांत डांगे यांनी दिली. मी तुम्हाला एक सूचना करू इच्छितो की नवनीत तोष्णीवाल साहेब यांचा वेळ अतिशय मौल्यवान आहे. अशा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांची ओपीडी सोडून आज त्यांनी आपल्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे डॉक्टर साहेब ज्या काही सूचना देतील त्याचं आपण तंतोतंत पालन करायचं आहे. डॉक्टर साहेब जे सांगतील त्या पद्धतीनं आपण वागायचं आहे. कारण आज तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मोतीबिंदू झालेला असेल. घरची परिस्थितीमुळे किंवा काही अडचणीमुळे तुम्हाला ते ऑपरेशन करणं शक्य होत नसेल, तर ते ऑपरेशन तोष्णीवाल साहेबांच्या माध्यमातून होणार आहे. त्यांच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये परत एकदा प्रकाश येणार आहे. एक अर्थानं डॉक्टर साहेब आपल्यासाठी देवदूत आहेत. त्यामुळे सगळेजण त्यांच्या टाळ्यावाजून एकदा आपण अजून आभार मानूया. या प्रसंगी डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या भागातील अनेक लोक आहेत याचा जे ज्या पद्धतीनं आम्ही येत होतो आणि बघत होतो, तर मी आत्ताच वाघमोड्यांना विनंती करतो की आज आता एवढे लोक आलेत, कुठली गडबड गोंधळ करू नका. मी तिथंच येणार, तिथंच डोळे तपासणार. ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांना कार्ड देणार. एक 3-4 तपासण्या आहेत. त्या भागात कुठली लॅब असेल तर जाऊन चौकशी करा. 1-2-3-4 रुपयात कमीत कमी खर्चात त्यांची तपासणी तिथं करून घ्या. ती तपासणी घेऊन ज्या तारखेला बोलवलंय त्या तारखेला या. एका दुसरा हेलपाटा होईल. शिबिराच्या यशस्वीतेसाठी संभाजी आरमारचे विडी घरकुल प्रमुख सागर दासी, लक्ष्मण बोल्ली, श्रीकांत बोगम, महेश एमुल, समर्थ दंतकाळे, विकास डोंबिल, नागेश श्रीगांधी, नवल गंजी, राहुल रापेल्ली आदींनी परिश्रम घेतले.